नमस्कार, आज आपण कच्च्या केळ्यांचा हलवा बनवणार आहोत. हा हलवा उपवासासाठी चालतो आणि असंही तुम्ही खाऊ शकता, तसं काही नाही की उपवासालाच खायचा. तर चला बघू आपण याचं साहित्य. आता कच्चे केळे हे मी कुकरला एक शिट्टी लावून वाफवून घेतलेले आहेत. त्यानंतर 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे, थोडी वेलदोडा पावडर घेतलेली आहे आणि काजू बदाम त्याचे काप तूप घेतलेलं आहे, आपल्या आवडीनुसार घ्यायचं तू. आणि दूध घेतलंय 300 मिली. चला तर मग आपण केळी कुस्करून घेऊ. आधी केळीचे चाकूने काप करून घ्यायचे, म्हणजे ते कुस्करण्यासाठी सोपे जातात. नंतर त्याला चमचने असं चुरून घ्यायचे. हे बघा, हे अशा प्रकारे चुरून घ्यायचे. तुम्हाला एक सांगते, केळी थोडी कोमट असतानाच चुरायची, म्हणजे ती लवकर चुरली जाते. थंड झाल्यानंतर कडक होते, ती थोडा वेळ लागतो, म्हणून थोडी कोमट असतानाच चुरायची. कुस्करून घ्यायची. हे बघा, आपले झाले आता तयार कुस्करून. चला तर मग आपण आता करायला घेऊ. चांगलं चला तर मग गॅसवरती कढई ठेवू. त्यामध्ये तूप घालायचं, अर्धा तूप घालायचं. नंतर त्यामध्ये कुस्करलेली केळी टाकायची. केळी तुपावरती छान परतून घ्यायची. आता तुपामध्ये परतून घ्यायची केळी. त्याचा थोडासा कलर बदलला पाहिजे केळीचा. आता आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत. केळी आपल्याला दुधामध्ये छान शिजू द्यायची, घट्ट होईस्तोवर.
बघा अशा प्रकारे घट्ट होत जाते मिश्रण. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. साखर तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी सुद्धा करू शकता. याला आपण अजून शिजवणार आहोत. साधारण हलवे इतपत तो घट्ट झाला पाहिजे मिश्रण. हे आपलं बघा अशा प्रकारे आपला हलवा असा घट्ट होत जाईल. तो आपल्याला हलवत राहायचं आहे. त्यामध्ये आपण आता वेलदोड्याचे फूट घालणार आहोत. थोडेसे काजू बदाम काप, आपला हलवा तयार झालेला आहे. तो तुम्हाला थोडा पातळ जरी वाटत असला तरी तो थंड झाल्यावरती घट्ट होणार आहे. हलवा तयार आहे आपला. आपण तो आता खाण्यासाठी घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे थंड झाल्यानंतर तो घट्ट होणार आहे. तयार आहे आपला कच्च्या केळ्यांचा हलवा.